म्हणून. आणि 2 दीस पहिली आमका हंगासर डेप्युटी कलेक्टरान अरेस्ट केले की ट्रान्सपोर्टेशन आडयला म्हणून. आज साबीत केलेले आसा हायकोर्टान की तो आम्ही जे सांगीत की इलिगल ट्रान्सपोर्टेशन चालू आसा, इलिगल ट्रान्सपोर्टेशन वोर घेऊन वचा तो बंद करपाचो, ते आमचे हंगासर सारखे क्लियर झालेले आसा. आणि हायकोर्टान आमची बाजू धरलेली आसा की हो जो ट्रान्सपोर्टेशन आसलो तो दोनूय डिपार्टमेंटाच्यान प्रॉपर परमिशन नासले, आणि ते विदाउट प्रॉपर परमिशनाच्यान ते ट्रान्सपोर्टेशन करीत. हांव एक क्वेश्चन तुमच्या माध्यमाच्यान करूंक सोदता डेप्युटी कलेक्टराक, पीआय आणि मामलेदारांक, की तुम्ही खंयच्या पेजीर आमकां थंयसर अरेस्ट केल्यात? हे जे आमकां अरेस्ट केल्या पळय ते इलिगलिटीज धंद्यान आनी तुम्ही अरेस्ट केल्यात, ही तुमची सामकी चूक आसा. हे कोर्टान आयज दाखोवन दिल्लेले आसा आणि आयज कोर्टान क्लियरली सांगलेले आसा. आयज आमकां अशें दिसलें हांगासर कोर्टान की पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि मायन्स डिपार्टमेंट एकामेकाचेर धुकलतात की आपूण दिवंक ना परमिशन आणि तेणी दिवंक ना परमिशन म्हणून दिल्या कोणी तर. म्हणजे हांगासर खंयसर तरी गॉड फादर आसा, त्याच्या गॉड फादराच्या आशिर्वादान हांगासर इलिगलिटीज चालू आसा. हे आयज हायकोर्टान हांगासर बंद केलेले आसा. आम्ही खरोखरच मयाकर वटेनच्यान आमचे फार्मर्स असोसिएशन आसा, तशेंच बाकीचे नागरीक, बाकीचे सपोर्टर्स जे आसा पळय त्यांचे हांव अभिनंदन करूंक सोदता आणि त्यांचे धन्यवाद म्हणूंक सोदता की आमचो हे जो लढो आसलो पळय तो आयज सक्सेस जाला. आणि हेन फुडें मया विलेजींच्यान ट्रान्सपोर्टेशन इलिगल हे जावचेच ना, हे आयज क्लियर जाल्लेले आसा. हांव सगळ्यांचे अभिनंदन करतात. तशेंच ॲडवोकेट प्रभू गांवकर आसा, तशेंच आमची मॅडम जी आसा जी पळय ही केस लढल्या नॉर्मा अल्वारीस, तशेंच स्वप्नेश हे आसात शिर्लेकर आसा, त्यांचे हांव मना काळजांच्यान आभार मानून आमकां जेन्ना जेन्ना आमचे कडल्या संकट येयले जाल्यार तुमी धांवन येताले, तुमचे कडल्या संकट जाल्यार आमी मयाकार म्हणून धांवन येताले. आणि हे लढो जो आसा पळय तो असोच चालू दवरतले फुडें. देव बरें. आयज सरकार कितलो इनकम्पिटंट वागता सामान्य नागरिकांक प्रोटेक्ट करपाक, हेजें उत्तम उदाहरण हे मये जे आमचो जो इशू जालो तेजे वयल्यान दिसून येता. डायरेक्टर ऑफ मायन्स आनी पोल्युशन कंट्रोल बोर्ड जेंची मुख्य जबाबदारी आसली हे सगळे रेगुलेट आनी मॉनिटर करपाक, ते कम्प्लिटली फेल जाल्ले आसा. तेंकांच खबर ना तेंकां कितें करपाक जाय. आनी सुदैवान आयज आमकां डॉक्टर क्लाउड अल्वारीस आनी मॅडम अल्वारीस यांच्या मदतीन आयज आम्ही हो लढो उभारूं शकले. आणि आयज हो डिसिजन जो आसा पळय एक लँडमार्क सारखे डिसिजन झालेले आसा. आयज मया खातीर अख्ख्या गोंयान एक गायडलायन्स गेल्ली आसा की विलेज रोड जे 2014 आत्ता मॅडमीन जशें सांगलें की ऑफीस मेमोरँडम ऑफ मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट तांचो जो ऑफीस मेमोरँडम आसा ताका हे रिफरूच केले वचना. आयज त्या कोर्टान तो ऑफीस मेमोरँडम उचलून दवरलो, ताचे गायडलायन्स जे आसा पळय त्यो इम्प्लिमेंट करपाक लायल्यो. त्यो गायडलायन्स जर फॉलो करीत जाल्यार विलेज रोडाच्यान मायनींग ट्रान्सपोर्ट करूं शकना हे परत एकदा आयज प्रूव जाले. आणि जर योग्य उपाय योजना जर हे ऑथॉरिटीज करना जाल्यार मायनींग ट्रान्सपोर्ट करचे न्ही म्हणून सांगला. आयज मयान कम्प्लिटली आमकां म्हाका दिसता 3 एअर मॉनिटरींग सिस्टम गायडलायन जी दिल्या. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजीन करा, म्हणजे 8 तारीख ते आयज पर्यंत दिसाक जवळ जवळ 250 ट्रक प्लाय करताले मयेच्या त्या रोडाचेर. म्हणजे कितलो मयेचो रोड म्हाका 5 ते 6 मिटर रुंदी आसा. 250 ट्रक एका दिसाक 8 वरां भितर. आयज जेन्ना हायकोर्टाक सुद्दां हांव शॉक आशिल्लो पळोवपाक की इतले ट्रक येदेशा रोडान कशें वयता काय म्हणून. म्हणजे सामान्य मनशाक मुवमेंट करपाक रोड आसा काय ना हो सुद्दां एक क्वेश्चन मार्क तेंच्यांनी रेज केलो. आनी तेंच्यांनी आयज लिमीट घातले की 50 ट्रक्स इन अ डे, 50 ट्रकूच, आनी ते सुद्दां सकाळचे 10 ते दनपारां 12 आनी दनपारां 2 ते सांजचे 5, म्हणजे 5 वरां परत भितर हे 50 ट्रक मुवमेंट जावं जाय. कित्याक की ऑलरेडी 17,000 ते 17,500 टन तेंच्यांनी ह्या 8 दिसांक ट्रान्सपोर्ट केल्लो ओवर, सो रिमेनींग जो ओवर आसा तो मूव करपाचो. आनी तेज्या नंतर सगळे स्टँडस्टील आनी आनी विलेज रोडांच्यान ट्रान्सपोर्ट जावचो ना हे परत एकदां हायकोर्टान आयज नमूद केल्लें. तुमकां सांगपाचें म्हटलें आनी एक आसा, आयज एक आत्तां एक न्यूज चॅनलान सांगलां की हायकोर्टान परमिशन दिलें म्हणून, ते रॉंग आसा. तशें हायकोर्टान ते जेन्ना पळय मायन्स डिपार्टमेंटाचो जो ॲडवोकेट आसलो पळय तेणी जेन्ना रिक्वेस्ट केली आमकां अशें दिल्लें की तो रडटा म्हणून, ते सर रडोन सांगता की बाबा आपल्याक दिया व्हरपा म्हणून, अशी थंय परिस्थिती जाली. म्हणून तेजेर काकूत येवन जजान म्हटलें की आसूं एक 5,000 टन उरला पळय तो व्हरोनी म्हणून. पण अक्षरशः पण परमिट केली न्हू, परमिट केली न्हू, परमिट केली पण रॉंग. 250 पण चॅनलान रॉंग परमिट केला कशी आला, रिक्वेस्ट कशी ऑन द रिक्वेस्ट ऑफ परमिट केला की नाही केला म्हणून केला न्हू. 250 आम्ही सगळे घालू शकतो, रडलो बिडलो आम्ही ते घालू शकणार. आम्ही स्वतः पहिला कोर्टात म्हणून सांगतात पण परमिट केला न्यूजान सांगला ते सारख्या काय ना सारख्या रॉंग काय
बंद केलं त्यांच्या इथे झाला पण आम्ही एंटायर बरोबर रिक्वेस्ट केले आणि अक्षर तुम्ही तर जाते भीतर जनरल परसेप्शन चेंज होतो असे जनरल परसेप्शन आम्ही ते बरेले सर कंडिशन लिमिटेशन ही घातलेला आता अपडेटिंग घातला नो सो त्याचे मिनिंग किती कंडिशन लिमिटेशन की बाबा जे कोटन लिमिटेशन कंडिशन घातला त्याचे तसेच आमका आज विक्ट्री गावली आहे कोर्टात आम्ही ऑनेबल कोर्टाचे आभारी आहात तसेच जे नॉर्मल ॲडव्होकेट नॉर्मल अल्वारीस आणि आमचं मिस्टर अल्वारीस यांच्यानी जो मयाकारा खातीर जो हेल्प केलो आहात तो खूप प्रशंसनीय आहात आम्ही त्यांचे सदैव मयाकार उपकारी असतले आणि खरेखरच मयाकारांक एक आयज बरो आदर्श दिला आणि मयाकाराक न्हू तर ह्यान फुडें सबंद गोंयकारांकूच हो आदर्श मेळटलो की विलेज रोडासून खंयचेच आयन म्हणजे आयन वरचे ट्रान्सपोर्टेशन जावचे ना आणि सगळ्या गोंयकारांक हे सुखी आता भितून आम्ही सॅटिस्फाईड आहात धन्यवाद.